नमस्कार, मी डॉक्टर वंदना लव्हाळे. मित्रांनो, पोस्टलाकार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र वना नेमाडे यांचे शिक्षण, बालपण, त्यांचे आजोळ याविषयीची माहिती जाणून घ्यायला आपण निश्चितच उत्सुक असाल. नेमाडे यांचे गाव व आजोळ जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक असून याच गावात त्यांचा 1938 मध्ये जन्म झाला. त्यांचे कागदोपत्री भागवत नाव आहे, पण त्यांच्या निळू मामांनी त्यांचे भालचंद्र नाव ठेवले आणि तेच नाव वाचकांमध्ये प्रसिद्ध झाले. बालवर्ग ते सहावी पर्यंत सूत कातण्यापासून ते कापड विणण्यापर्यंतचे शिक्षण त्यांना सांगवीच्या मराठी शाळेत मिळाले. वाचन, पठन, आकलन, स्वयं अध्ययन, प्रश्नोत्तर ह्या गोष्टी त्यावेळच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे त्यांना मिळाल्या. नेमाडेंच्या व्यक्तिमत्वाचा पाया हा त्यांच्या बालपणीच्या समृद्ध संस्कारात असलेला दिसतो. त्यांचे आजोबा, मामा, आई वडील, शिक्षक यांनी केलेल्या संस्कारात जसं आहे तसाच त्यांच्या समृद्ध वाचन संस्कारातही आहे. शालेय जीवनातच त्यांनी बालभागवत, महाभारत आणि रामायणातील सोप्या गोष्टी, तुकारामांचे अभंग, पंचतंत्रातील गोष्टी, हिसाब नीतीतील गोष्टी, खेळगडी, शालापत्रक, आनंद ही मासिके असे वैविध्यपूर्ण वाचन केलेले दिसते. वडील वना नेमाडे यांना त्यांच्या सामाजिक कार्यामुळे लोक वना महाजन म्हणून संबोधत असत. त्यामुळे त्यांना उपदेश करण्याची सवय होते, पण ही उपदेश प्रवृत्ती भागवत वर रुजविण्यात मात्र त्यांना अपयश येते. कारण घरची व शेतातील सर्व कामं चोख करण्याबरोबरच अभ्यास करणे, खेळणे, पोथ्या श्रवण करणे व काहीतरी लिहित जाणे नेमाडेंच्या या आदर्श वर्तनामुळे वडिलांचा उपदेश त्यांना आवडत नसेल. म्हणून वडिलांना प्रत्यक्ष विरोध करण्यापेक्षा त्यांनी कुणी कुणाला उपदेश करू नये असे आढ्यावर लिहून ठेवले होते. कृषी केंद्रित उत्पादन व्यवस्थेतील घरात श्रममूल्यांचा संस्कार हा लहानपणापासून होतो, नेमाडेंवरही तो झालेला दिसतो. सुटीच्या दिवशी त्यांना मळ्यात बारे धरायला जायला लागायचे, त्याचा मोबदला म्हणून वडील त्यांना पैसे द्यायचे. त्या पैशांचा उपयोग ते साने गुरुजींच्या गोड गोष्टींची पुस्तकं विकत घेण्यासाठी करायचे. उन्हाळ्यात शेतातील काटेरी झुडपं खणून काढणे, पेरणीच्या दिवसात आईला मदत करणे, बैलांना चारायला नेणे, भुईमुगाच्या शेंगा उपटणे, शेंगांच्या पोत्यांची वहीत नोंद करणे, ज्वारीची कापणी करणे, पाथ धरणे, पाट्या देणे, कापूस गाड्यात भरणे, गुरांचे चारापाणी करणे, ज्वारी केळी बाजारात नेऊन विकणे, याशिवाय आईच्या गैरहजेरीत लहान बहिणींना सांभाळण्याचे काम देखील त्यांनी केलेले आहे. मराठी सहावी पर्यंतचे त्यांचे शिक्षण सांगवीच्या मराठी शाळेत झाले. त्यानंतर सातवी ते अकरावी अशी 5 वर्षे भालोच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. भालोच्या शाळेतील समृद्ध ग्रंथालयामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला. साने गुरुजी, जी वी जोशी, बालकवी, कवी बी, चंद्रशेखर, माधव जुलियन, यशवंत, श्रीम माटे, खांडेकर, फडके या लेखकांची पुस्तकं त्यांनी झपाटल्यासारखी त्या काळात वाचून काढली. मराठी साहित्यातील या विचारधनाचा व वाङ्मयीन मूल्यांचा संस्कार या काळातच त्यांच्यावर झालेला दिसतो. याशिवाय त्यांच्या सीता आजींकडून त्यांनी घेतलेले लोकवाङ्मयाचे व भाषाशास्त्राचे संस्कार त्यांचा लोकवाङ्मयाविषयीचा चिकित्सक दृष्टिकोन व्यक्त करणारे आहे. त्यांच्या घराला लागून असलेले विठ्ठल मंदिर, आई वडिलांना असलेली कथा कीर्तनाची आवड, दिगंबर महाराज यांचे रसाळ कीर्तन यामुळे त्यांच्या मनात तुकारामांच्या चरित्रासंबंधी व त्यांच्या अभंगांसंबंधी आदर निर्माण झाला. त्यामुळे तुकारामांच्या अभंगांचा नेमाडे यांच्या व्यक्तिमत्वावरील गाढ प्रभाव त्यांच्या लेखनात, भाषणात आपल्याला दिसून येतो. आपल्या शालेय अभ्यासाबरोबरच डायरी लिहिणे, गावातील काही पुढारी लोकांच्या कारस्थानांवर व अनैतिक चाळ्यांवर त्यांनी उपहासात्मक लेखन केलेले दिसते. वह्या, शिव्या, लोकगीते, लोककथा यांचे संकलन करून मराठी वाङ्मय सेवा त्यांनी केली. त्यानंतर शालांत परीक्षेच्या निकालानंतर सत्कार वगैरे गोष्टीत रस नसल्याचे सांगून ते पुढील शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले.
विज्ञान आणि गणित विषयात उत्तम गुण प्राप्त करूनही ते मराठी आणि इंग्रजी विषय घेऊन कलाशाखेत प्रवेश घेतात. हुशार विद्यार्थी कलाशाखेकडे गेले तर ते भावी आयुष्यात उत्तम कर्तृत्व दाखवू शकतात याचा प्रत्यय नेमाडे यांचे जीवनचरित्र अभ्यासल्यानंतर आपल्याला येतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.